नळावरून पाणी भरताना विजेच्या मोटारीचा शॉक लागून चौदा वर्षीय भैया किसन कांबळे या, या मुलाचा मृत्यू झाला हातकणंगले तालुक्यातील सावर्डे इथं आज दुपारी साडेचार वाजता ही दुर्घटना घडली हातकणंगली तालुक्यातील सावर्डे इथले किसन कांबळे हे पत्नी आणि मुलासह राहतात दोघे शेत शेतमजुरी करतात नेहमीप्रमाणे आज सकाळी ते दोघे कामासाठी घराबाहेर पडले त्यावेळी ते त्यांचा चौदा वर्षाचा मुलगा घरी होता दुपारी साडेचारच्या दरम्यान नळाला पाणी आलं त्यावेळी विजेची मोटर चालू करताना भैया कांबळेला विजेचा शॉक बसला आणि तो जागीच ठार झाला या घटनेची माहिती कळताच आई वडील धावून आले एकुलता एक मुलगा मृत्यूमुखी पडल्यानं त्यांना मोठा धक्का बसलाय आईनं फोडलेला हंबरडा तर हृदय हेलावणारा होता या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे